नमस्कार, मी सुजित। आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ निवारणासाठी दौरे होत आहेत, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातही दुष्काळाच्या झळा फारच तीव्र होत आहेत। तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी काही दिवसापूर्वी या भागाची पाहणीही केली होती, तसेच प्रशासनाला दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनेचे आदेशही दिले होते। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे अशीच आहेत। पाहूयात याबाबत आमचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी घेतलेला हा आढावा। पूर्ण कोरडा पाझर तलाव आहे, येणारा भविष्यातील पाझर तलाव कधीही भरलेला नाही आहे। आणि हा पुढे याच्या ह्या तलावाच्या वरती मोठाले दोन पाझर तलाव आहेत। कितीही पाऊस झाला तरी ते तलाव भरल्याशिवाय ह्या तलावात पाणी येत नाही। आणि हा तलाव 1972 साली बांधलेला आहे। ह्या तलावाच्या नंतर वरती अनेक गावात मोठमोठाले दोन तलाव झालेले आहेत, त्याच्यामुळे ह्या तलावात पाऊस होऊनसुद्धा तलावात पाणी म्हणावास इतकं येत नाही। आणि मग त्या हा तलाव आम्हाला काही कामाचा बांधलेला नाही असं आम्हाला वाटायला लागलं। ज्या टायमाला आम्हाला जर इथून कॅनलवरून पाणी ह्या तलावात आलं तर आमची लोकं सुजलम सुफलम होतील आणि आमच्या म्हणजे गोरगरिबांचे प्रपंच चांगले दिवस येतील। आणि जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटन, माणसांच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न मिटन आणि चाऱ्याचा प्रश्न मिटून जाईल। सध्या जनावरांच्या चाऱ्याला, जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची काय व्यवस्था आहे? आता सध्या आम्हाला काय एकही जनावरांना काडी एक काडी सुद्धा जनावरांना हिरवा चारा नाही आहे। आम्ही काय करतो की इकडून ज्या लोकांकडे बागायत आहे अशा ठिकाणची विकत चारा आणून जनावरांना घालतो। तेही फक्त ज्या शेतकऱ्यांची कुवत आहे, ज्यांच्या म्हणजे परिस्थिती आहे, तेच लोक आणतात। बाकीच्या शेतकऱ्यांची जनावरं पूर्ण उपाशी असतात। इथं जर आम्हाला कोणताही हिरवा चारा असा उपलब्ध नाही आहे। आणि तिकडं आपला हा गणेश बाजार तलाव आणि दुसरा विठ्ठल बाजार तलाव, दोन तलाव ह्या गुळंचवाडीला लाभले असून सुद्धा आज आम्ही पूर्ण उपाशी आहोत। शेजारून कॅनलचं पाणी पिंपळगावजोग्याचंच गेलंय। जर आम्हाला त्या दोन्ही तलावात पिंपळगावजोग्याचं पाणी मिळालं तर आमचे शेतकरी खरोखर सुखी आणि समाधानी होतील। मग काय नाव आपलं? मुक्ताव माजबिलकर। गाव कुठलं? पेमदारा। काय इकडची परिस्थिती सध्या दुष्काळाची काय आहे? दुष्काळाची अशी परिस्थिती आहे का बाबा, पार पिण्याला पाणीच नाही। टँकर आला तरच पाणी इकडं। टँकर किती दिवसांनी येतो? टँकर येतो, दिसाळा येतो टँकर। पाणी पुरतं का? मग काय देतो, एक एक दिवस दोन दोन ड्रम काय ठिकाणी सोडतं विहिरीमध्ये। याच्यात इथे बाजूला चोळीचा बंधारा आहे, तो बंधारा पूर्णपणे कोरडा आहे। हा पूर्णपणे कोरडा आहे। काय पाण्याची जनावरांना प्यायला पाणी थोडं काय काहीतरी थोडं ठेवलं पिण्यासाठी, बाकी काय नाही। जनावरांना हिरवा चारा चारा काय नाही, खाद्य उलट तुम्हाला आणतो थोडी थोडी वैरणी, बाकी हिरो काहीच नाही। त्या बी आता पुरण्याची काही गॅरंटी नाही। जुन्नरच्या आमदार शरदराव सोनवणे यांनी या भागाचा दौरा 1-1.5 महिन्यापूर्वी केला, सगळ्या भागाची पाहणी केली आणि येथील लोकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं। किती समस्या मार्गी लागली आणि काय सांगाल? समस्या काय नाही, फक्त म्हणजे अनुदान देऊ पण काय भागात आलं इकडे अनुदान आणायला, इकडं अजून पेमदार यायला काय अजून आलेलं। कशाचं अनुदान आले? ते म्हणले बा दुष्काळाच्या याच्यामुळे देऊ अनुदान तुम्हाला थोडंफार, पण ते काय आणायला आले इकडे पेमदाऱ्याला, इकडे शिंदेवाडी इकडं अजून काय आलेलं नाही। आम्ही शासनाकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? शासनाकडं काय जनावरांना चारा बा पाणी आणि काय अनुदान बा दिलं तर तेवढंच, बाकी काय अपेक्षा आहे दुसरी? काय नाव तुमचं? भाऊ दत्ते। काय परिस्थिती पेमदरा गावची? पेमदऱ्यात आहे ना साहेब, पाणी आहे ना, पाणी मिळतच नाही। टँकर एक आहे पण तो चौक फिरावा लागतो, त्याच्यामुळं पाणी आहे ना सगळ्यांना भरपूर असं भेटत नाही। तुमच्या गावची लोकसंख्या किती? लोकसंख्या साधारण आहे ना 1600-1700 अशी लोकसंख्या आहे ग्रामपंचायतची सगळी। या भागामध्ये किती वर्षापासून पाऊस पडत नाही? या कमीत कमीत 9-10 वर्ष झाले तसं पाऊसच असा भरपूर नाही। मी तर रोजगाराचं साधन काय? रोजगार आम्हाला आहे ना, रोजगार नाही आहे आम्हाला। मग तुम्ही तुमचा खर्च कसा भागवता? असं इकडं तिकडं मजुरी नाही ना, इकडं बाहेर जायचं गाड्यानं कुठंतरी काही तर काम करायचं। जनावरांच्या चाऱ्याचा कसा प्रश्न सोडवता? चारा कमीच आहे आम्हाला, वाळलेलंच आहे सगळं, पण आपलं थोडं थोडं पुरून पुरून वापरायचं। आणि अन्नधान्याचं काय करतं? मग अन्नधान्य आहे ना, पाऊस झाला का जे आपल्याला थोडाफार होईल ना त्याच्यावर आपलं कसं तरी भागवायचं, मग रोजगारातून काही येणं घ्यायचं धान्य आणि मग ते हे करायचं। शासनाची इकडे काही कामं सुरू आहेत? काम आता सध्या काही सुरू नाही। सध्या शासनाकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? आम्हाला काहीतरी रोजगार मिळावा म्हणून आहे ना अशी अपेक्षा आहे आमची। मग आम्ही तिथं काहीतरी कामाला जाऊ, आम्ही आम्हाला आणखीन
फायद्याचं होईल. इथं ग्रामपंचायतीची विहीर आहे, त्या विहिरीमध्ये गाळ आहे, त्यातलं जर गाळ शासनाने काढला तर येथील स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. हा लागेल लागेल. गाळ जर काढला ते पाणी उपसून, खराब पाणी आहे ना, ते उपसून जर काढलं तर ते गाळ काढून त्याच्यात टँकर सोडता येईल, जिल्ह्याचा गावठाण्याची सगळ्यांची समस्या सुटून जाईल पाण्याची. जुन्नर तालुक्यामध्ये या वर्षाच्या भीषण दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जनतेला बसत आहेत. आज आपण आलो आहोत बेल्ल्यापासून 5 किलोमीटर असलेल्या गुळुंचवाडी येथे. 1972 दरम्यान बांधलेला हा बंधारा पाहू शकतो आपण, पूर्णपणे कोरडा आहे. या बंधाऱ्यात ना नैसर्गिक पाणी येत, ना शासन काही वेगळी व्यवस्था करत. वास्तविक या बंधाऱ्यामध्ये जर पाणी साठवलं गेलं किंवा पिंपळगाव जोग्याचं पाणी सोडलं गेलं तर येथील नागरिकांना शेतीसाठी पाणी मिळेल असं नाही, तर पिण्यासाठीही पाण्याची व्यवस्था होऊ शकते. मात्र शासनाचं याकडे लक्ष नाही असंच म्हणावं लागेल. माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात त्यांच्या व्यथा काय आहेत. दादा, आपलं नाव काय? कारभारी कोंडिवा बांबेरी. तुम्ही काय सांगाल गुळुंचवाडीमध्ये काय व्यथा आहेत? आम्हाला जर ॲक्च्युली जे पिंपळगाव जोगाचा कॅनल गेला आहे, इथून 1-3-4 किलोमीटर दूर आहे, ते जर पाणी शासनाकडून काही निधी टाकून जर ते पाणी या कॅनल धरणामध्ये सोडलं तर याच्यापासून जे आत्ता सध्या आम्हाला टँकर चालू आहे तर गाव पण टँकरमुक्त होईल आणि जनावरांना चाऱ्यासाठी म्हणा पिण्यासाठी जर जो पिण्याच्या पाण्या. गावची लोकसंख्या किती आहे? 3000. मग एक टँकर येतो तो टँकर पुरतो तुम्हाला? आता शॉर्टेज जाणवते. तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करा? टँकर वाढून पाहिजे? टँकर तर वाढून पाहिजेच, परंतु त्याही पेक्षा जर ह्या धरणामध्ये जर त्या कॅनलचं पाणी आलं तर कायमस्वरूपी हा प्रश्न संपवलं जाईल. हे जे धरण आहे, हा जो बंधारा आहे, हा कधी बांधलाय? साधारण किती वर्ष झाले? 1972 काळामध्ये. कोणी बांधलेला आहे, कुठल्या खात्यामार्फत बांधलाय काय सांगता येईल? ते आतापर्यंत या धरणामध्ये किंवा बंधाऱ्यामध्ये पूर्ण पाणी साठलं होतं, पूर्ण पाणी भरलं होतं काही सांगा? खूप पावसाळा जर झाला तरच याचं पाण्याचं पूर्ण तलाव भरला जातो, आणि जर पावसाळा तसा ह्या 10-15 वर्षापासून पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे हमेशा हीच तकलीफ आहे. जुन्नर तालुक्याचा हा पठार भाग म्हणून संबोधला जातो, या ठिकाणी पाऊस नेहमीच पडत नाही, त्यामुळे तुमच्याकडे ना पिकांना जीवदान, ना जनावरांना चारा, ना त्यांना पिण्याचं पाणी. शासनाकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? शासनाकडून अपेक्षा करण्याचं जे म्हणजे तुम्ही विचारताय प्रश्न, परंतु आमच्या जवळून पाणी जाऊन सुद्धा आम्हाला ते पाणी मिळत नाही हीच मोठी खंत आहे. कारण जो पिंपळगाव जोगाचा कॅनॉल गेला आहे तो इथून फार तर 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि फार काय असा मोठा खर्च येईल असं मला वाटत नाही. ते जर पाणी ह्या धरणामध्ये जर आणून सोडलं गेलं व जर काही त्यांची टेक्नॉलॉजी असेल तर ह्या गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. तुमच्या गावाने ते पाणी ह्या धरणामध्ये सोडलं जावं म्हणून कधी मागणी केली? पंचायतीचा ठराव दिलाय किंवा आमदार शरदराव सोनवणे यांच्याकडे मागणी केली? याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये मागणी केलेली आहे आणि आत्ताही आम्ही प्रयत्नशील आहोत. जुन्नरचे आमदार शरदराव सोनवणे आपला माणूस म्हणून संबोधले जातात, तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? आम्हाला तर हेच वाटतं की बा त्यांच्याकडून किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत तालुक्यातील त्या मंडळींनं याचा पाठपुरावा करून या धरणामध्ये जर पाणी आणून सोडलं तर इथला जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये जो गंभीर भेडसावतो ती आमची समस्या कायमस्वरूपी सुटून जाईल. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना चाराही नाही. 1 महिन्यापूर्वी जुन्नरचे आमदार शरदराव सोनवणे यांनी या भागाचा दौरा केला, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, मात्र याबाबतचा आढावा घेणं बाकी आहे. वास्तविक पुन्हा जर याबाबतचा आढावा घेतला, जनतेच्या व्यथा समजून घेतल्या, तर काही प्रमाणात त्यांच्या व्यथा सुटू शकतात, मार्ग निघू शकतो. मात्र यासाठी आपुलकी जिव्हाळ्याची गरज आहे. जर तसं घडलं नाही तर या जनतेच्या नैराश्याला नाराजीला सामोरं जावं लागेल. सुरेश वाणी, आपला आवाज, गुळुंचवाडी. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे ती संगमनेर येथील. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दुष्काळी पाहणी दौरा समिती स्थापन केली आहे. मात्र सरकारी अधिकारी व कर्मचारी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना निष्काळजीपणाने वागत असल्याचे समोर येत आहे. असा निष्काळजीपणा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा नसल्याने
आमदार सुरेश भोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई तात्काळ व्हावी अशी मागणी केली आहे. पाहूयात याबाबतचे सविस्तर वृत्त. मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असताना संगमनेर तालुकाही त्यातून होरपडलेला आहे. संगमनेर तालुक्यात दुष्काळाचं नियोजन करण्यासाठी जळगावचे आमदार सुरेश भोळे साहेब हे आपल्याकडे आले आहेत. नेमकं काल त्यांनी संगमनेर तालुक्यात काही ग्रामीण भागात दुष्काळी दौरा केला. काही उर्मट अधिकारी व ग्रामसेवकांचा त्यांना आलेला अनुभव त्यांच्या तोंडूनच आला. साहेब, नेमकं काय घडलं होतं? ग्रामसेवक तुम्हाला काय अनुभव? संगमनेर तालुक्यात दुष्काळी दौरा करत असताना काही ग्रामसेवक तिथे आढळले नाही. काही ग्रामसेवकांनी चुकीचे रिपोर्ट दिले व तिथे पिण्याचं पाणी 4 दिवसाचं असताना त्यांनी सांगितलं वरती तहसीलदारांना की बाबा इथे पाण्याचं पिण्याचं पाणी आहे. आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल तिथे दौऱ्यामध्ये गेलो तिथे खरंच आमच्या 70-80 वर्षाच्या आमच्या आई बहिणी त्याच्या डोळ्यात पाणी होतं सांगताना की बाबा इथे पाण्याचा प्रश्न आहे, पाणी पिण्याला नाही आमच्याकडे. आणि जेव्हा आम्ही ग्रामसेवकला बोललो तरी तो लोकांसमोर सांगत होता की बाबा इथे पाणी आहे. आणि मग त्या व्हिडिओनं मी सांगितलं याच्यावरती कारवाई करा की इथे इतकं पूर्ण गाव सांगतंय पिल्याला पाणी नाही. ते लावस गावातले लोक सांगायचे याला आमच्याबरोबर घ्यान कुठे पाणी द्यावा असं लोक नागरिक सांगत होते. मग त्यावेळेला आम्ही व्हिडिओनं सांगितलं बघा अशा ग्रामसेवक जर निष्क्रिय असतील त्यांच्यावरती कारवाई करा. तहसीलदारांना व्हिडिओनं सांगितलं जे असे निष्क्रिय कोणते अधिकारी असतील त्याच्यावरती कारवाई करण्याचं तात्काळ आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्यासाठी कॅनलचा प्रश्न आहे. कॅनलचा प्रश्न समजा तुम्ही आत्ताच बोलले की काही कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या तयारी अधिकारी मिसगाईड करतो मग एवढी मजुरी का वाढते? तुमचं शासन एवढं सक्षम असताना अधिकारी काय ऐकत नाही? काही अधिकारी काँग्रेसचे विचारायचे आणि त्यांनी ते काँग्रेसचे पट्टे अजून त्यांच्या गळ्यातून निघालेले नाही. काही त्यांचे धागे दोरे त्या जुन्या मंत्र्यांशी असतील त्याच्यामुळे ते लोकांना असं धावण्याचा प्रयत्न करतंय की बाबा भाजप सरकार करत नाही, सरकार तुमच्या विरोधात आहे असंही धावण्याचा प्रयत्न करतंय. पण भाजप सरकार हे शेतकऱ्यांबरोबर आहे, लोकांबरोबर आहे. आज आम्ही आमचा मतदारसंघ दुसरा आहे पण पक्षाच्या आदेशाने CM साहेबांच्या आदेशाने आम्ही दुष्काळी दौरे करतोय की बाबा लोकांपर्यंत शासकीय योजना मग ते छावण्याचे विषय असेल, टँकरचे विषय असतील, लोकांपर्यंत पोहोचतो का नाही. आम्ही ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही ते प्रयत्न करून जाणून घेतो त्यांच्याकडून. आणि कुठे कमी असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते प्रयत्न आम्ही त्याला न्याय देण्याची आमची भूमिका राहणार आहे. मग जर सरकार इतके प्रयत्न करत आहे तर जे काही अधिकारी मिसगाईड करत असतील त्यांच्यावरती कारवाई करणार. मी तर सांगितलं काही अधिकारी काँग्रेसी विचारायचे आहे ते मिसगाईड करतात. ते असं धावतं की बाबा भाजप सरकार विरोधात आहे तुमच्या असं धावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू त्या अशा अधिकाऱ्यांवर. साहेब, तुमचं केंद्र सरकारहून आता 2 वर्ष झाले, राज्यात दूर झाले, मग तरी कारवाई का होत नाही अशा अधिकाऱ्यांवर? तुमचे कार्यकर्ते काय मरोड करत असतात? नाही असं आहे साहेब, म्हणजे आता एक उदाहरण सांगितलं की बाबा जे 50 वर्षात काँग्रेसने किंवा महाराष्ट्र सरकार 15 वर्षात विचारायचे झालेले ते 1-1.5 वर्षात आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यात जर तुम्ही विचाराचा विकास मागेपुढे होत असेल पण 1.5-2 वर्षामध्ये भ्रष्टाचार पूर्ण थांबलेला आहे. भ्रष्टाचार आता कुठे दिसत नाही लोकांमध्ये. ठीक आहे आम्ही थोडं मागेपुढे होत असेल विकासाच्या संदर्भात आणि मागच्या सरकारने इतकं कर्ज करून ठेवलेलं आहे की आज जर काही विकास करायचा असेल तर आम्हाला नवीन कर्ज घ्यावं लागेल किंवा काहीतरी पर्याय व्यवस्था शोधावं लागतील अशी परिस्थिती नवीन काम करताना जाणवते आम्हाला. म्हणून नक्कीच भाजप सरकार, केंद्रातलं मोदी साहेबांचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार हे लोकांच्या मताशी, शेतकऱ्याच्या सहमतीशी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच येणाऱ्या 5 वर्षात याचा रिझल्ट मिळेल. 1-2 वर्षात होणार नाही. जी काँग्रेस राष्ट्रवादीने जी घाण करून ठेवलेली साफ करायला तर नक्कीच काहीतरी वेळ लागणार त्याला. आपण पाहिलं की आमदार सुरेश भोळे यांनी म्हटलं आहे की सरकारने जे अधिकारी आहेत त्यांनी काँग्रेसचा पट्टा घातलेला आहे. भविष्यामध्ये अशा मजूर अधिकाऱ्यांवर तात्काळ ते कारवाई करणार आहेत. विवेक भिडे, आपला आवाज संगम. तर हे होते आजचे बातमीपत्र. पाहत रहा आपला आवाज, हक तुमची, सात आमची. धन्यवाद.